बांगलादेशातील हिंसेविरोधात हिंगोलीमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे. हिंगोलीमध्ये हिंदुत्ववादी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत. हिंगोलीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा देखील काढलेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी. बांगलादेश येथे हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात आज संपूर्ण देशभरात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने बंद पुकार धरला आहे. त्याच धर्तीवर हिंगोली त्या ठिकाणी देखील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने बंद पाळला आहे. मी सध्या आहे हिंगोलीतल्या गांधी चौक येथे. आपण पाहू शकता की या ठिकाणी जो आहे तर हा बंद पाळला आहे. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी आपले दालने बंद करून या बंदला जो आहे तर उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आहे. कारण बांगलादेशातील झालेल्या घटनेच्या निषेधात जो आहे तर हा बंद पाळण्यात आलं. त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने हिंगोली शहरामधून रॅली देखील काढलेला आहे. या मोर्चामध्ये जे आहे तर मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीनं जो आहे तर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे झालेल्या हल्ल्याच्या नंतर जे आहे तर पोलीस प्रशासन आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर जे गांधी चौक या ठिकाणी जे वर्धेचा भाग आहे या वर्धेच्या ठिकाणी जे आहे तर अग्निशामक दल देखील तैनात करण्यात आलेलं आहे. जो काय त्याच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या दगडफेकीच्या हल्ल्यानंतर हिंगोलीचं पोलीस प्रशासन दल त्याचबरोबर अग्निशामक दल हे देखील चांगलं सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय. संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली.